नमस्कार, कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पोहे आणि बटाट्यापासून मस्त असा कुरकुरीत नाश्त्याची रेसिपी बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठलाही क्षणी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे एका बाउलमध्ये पोहे घेते, ज्या 1 कप, आणि परत मी इथे 1/2 कप पोहे घेते, म्हणजे टोटल 1.5-2 कप आपण इथे पोहे घेतलेले आहे. तर सर्वात आधी आपण याला धुवून घेणार आहोत. तर मी इथे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते, जेणेकरून याच्यातली जी सगळी माती किंवा धूळ वगैरे असेल ते सगळे निघून जाईल. तर या पद्धतीने हाताने चोळून चोळून धुवून घ्यायचे आहेत. तर मी इथे 2 ते 3 पाण्याने याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत गरम पाणी. तर गरम पाणी घातल्याने पोहे जे आहेत ते लवकर सॉफ्ट होतील. तर त्याच्यामुळे इथे मी गरम पाणी घातलंय आणि आता आपण याला 10 मिनिटं असंच ठेवून देऊया पाण्यामध्येच. तर इथे 10 मिनिटानंतर तुम्ही पोहे बघू शकता, मस्त असे फुललेले आहेत. तर याच पद्धतीने फुलवून घ्यायचे आहे. मी हाताने बघू शकता, असं प्रेस करून बघितलं ते मस्त असे मॅश होत आहे. तर याच पद्धतीने करून घ्यायचे. तर आता आपण एका बाउलमध्ये याला एका चाळणीवर काढून घेणार आहोत, जेणेकरून याचं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते सगळं निघून जाईल. तर या पद्धतीने एका चाळणीवर मी इथे ठेवून घेतलेलं आहे. तर आपण याला आता साईडला ठेवून देऊ, तोपर्यंत आपण याच्यासाठी एक स्टफिंग बनवून घेणार आहोत. तर तोपर्यंत याचं पाणी निघतं, आपण याला साईडला ठेवून घ्यायचं आहे. तर आता इथे स्टफिंगसाठी मी 2 उकळलेली बटाटे घेतली आहेत. तर सर्वात आधी आपण याला किसून घेणार आहोत. तर तुम्ही हाताने सुद्धा फोडून घेऊ शकता, फक्त याच्यामध्ये बटाट्याचे मोठे मोठे तुकडे नाही राहिले पाहिजे. तर मी इथे दोन्ही बटाटे जे आहेत ते किसून घेतलेले आहे. तर आता आपण याच्यामध्ये काही भाज्या घालणार आहोत. तर मी इथे हिरवे वाटाणे घेतले आहेत, त्याला बॉईल करून घेतले आहे, आणि सोबतच कांदा घेतलाय बारीक चिरलेला, आणि गाजर घेतलाय किसून घेतलेला, आणि कोथिंबीर घेतली आहे. तर तुम्ही याच्यामध्ये ज्याही तुमच्या आवडीच्या भाज्या असतील त्या घालू शकता. जर तुम्हाला नाही घालायचे असेल तर फक्त तुम्ही बटाट्याची स्टफिंग सुद्धा बनवू शकता. तर आता याच्यामध्ये मी 1 चमच चिली फ्लेक्स घेतलाय, आणि 1/2 चमचा लाल तिखट घेतलाय, आणि मस्त असं चटपटीत बनवण्यासाठी मी इथे 1/2 चमचा आमचूर पावडर घेतलाय, आणि थोडंसं इथे मी काळे मिरे पावडर घातलंय, 1/2 चमचा मी इथे जिरे पावडर घातलंय, आणि सोबतच थोडीशी कसुरी मेथी हातावर अशी कुसकरून टाकायची आहे. तर कसुरी मेथीने मस्त चव लागते याची, आणि सोबतच चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. आणि आता हे सगळं जे आहे ते आपण हातानेच मिक्स करून घेणार आहोत. ते या पद्धतीने हातानेच मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे छान असं मिक्स झालेलं आहे. आता आपण परत हात धुवून घेतलेला आहे आणि हाताला थोडंसं असं तेल लावून घ्यायचं आहे. आणि याचे आपण आता छोटे छोटे बॉल्स बनवून घेणार आहोत. तर तुम्ही कुठल्याही शेपमध्ये बनवू शकता. तर मी इथे याला आता सिलेंडरच्या शेपमध्ये बनवणार आहे. तर मी इथे या पद्धतीने सिलेंडरसारखेच शेप देऊन याला बनवून ठेवणार आहे. तर बघू शकता या पद्धतीने मी इथे बनवून घेतलेलं आहे. आता आपण याला साईडला ठेवून घेऊया. आणि जे आपले जे पोहे आहेत ते सुद्धा छान असे मोकळे झाले आहे, म्हणजे सगळं याचं पाणी जे आहे ते निथरलं आहे. आता एका बाउलमध्ये घेऊन घ्यायचं आहे आणि याला हाताने मस्त असं कुचकरून घ्यायचं आहे, म्हणजे आता आपल्याला छान असा गोळा झाला पाहिजे. तर या पद्धतीने हाताने मस्त असं कुचकरून घ्यायचंय. तर या पद्धतीने करून घेतलंय. आता आपण याच्यामध्ये बाइंडिंगसाठी 2 चमचे मी इथे तांदळाचं पीठ घालत आहे, याने अशी मस्त अशी बाइंडिंग येईल आपल्या पिठाला. तर हे पण असं मिक्स करून घ्यायचंय. तर बघू शकता या पद्धतीने मी इथे गोळा बनवून घेतलेला आहे. खूप जास्त नरम नाही बनवायचा आहे, थोडासा टाईटच ठेवायचा आहे. परत मी हात साफ धुवून घेतलेला आहे आणि परत याचा थोडासा गोळा तोडून घ्यायचा आहे या पद्धतीने. आणि हातावर असं याला चपटं असं करून घ्यायचं आहे. आणि आता आपण याच्यामध्ये जे बटाट्याची स्टफिंग बनवली होती ते घालून घ्यायची आहे आणि याला असं पॅक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता या पद्धतीने पॅक करून घेतलं की मग हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे. तर एकदा हा नाश्ता नक्की बनवून बघा, मस्त असा कुरकुरीत नाश्ता बनतो आणि खायला खूप मस्त लागतं. तेलात अजिबात ते तुटत नाहीत किंवा फाटत नाहीत. तर या पद्धतीने मी ते सगळे नाश्ता बनवून घेते. तर रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर या पद्धतीने सगळे असे बनवून घ्यायचे. तर बघू शकता या पद्धतीने परत आपण याला पॅक करून घेणार आहोत. मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली इथे. तर बघू शकता या पद्धतीने मी ते सगळे बनवून घेतलेले आहे. तर आता आपण याला फ्राय करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी आधीच पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल छान असं गरम झालेलं आहे.
आता एक एक करून आपण याच्यामध्ये सगळे पीसेस टाकून देणार आहोत. तर एका वेळेला जेवढे याच्यामध्ये बसतात तेवढे टाकून घ्यायचे आहेत. आणि आता याला मस्त फ्राय करायचं आहे, म्हणजे मस्त असं कुरकुरीत तोतपर्यंत फ्राय करून घेऊया. तर मस्त असा गोल्डन सोनेरी कलर येतपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत. तर या पद्धतीने दुसऱ्या साईडनी सुद्धा पलटवून घ्यायचे आहे. तर बघू शकता अजिबात तेलात फाटत नाहीत किंवा फुटत नाहीत, मस्त बनतं, नक्की ट्राय करून बघा. तर परत या पद्धतीने मी फिरवून फिरवून याला फ्राय करून घेतलाय. कलर बघा किती मस्त आलाय. याच पद्धतीने फ्राय करून घ्यायचंय. अजून आपण याला 2 ते 3 मिनिटं फ्राय करून घेणार आहोत. तर आता बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे, खूप जास्त डार्क सुद्धा नाही करायचंय. याच पद्धतीने करून घ्यायचंय. आणि आता आपण याला काढून घेणार आहोत. तर एका प्लेटमध्ये आपण याला काढून घ्यायचंय. तर आवाज बघू शकता मस्त असा कुरकुरीत नाश्ता झालेला आहे. तर नक्की ट्राय करून बघा आणि मी तुम्हाला याचा आवाज सुद्धा दाखवते. तर हे बघा मस्त असा कुरकुरीत झालेला आहे आणि यातल्या आजचं स्टफिंग सुद्धा मस्त असं चटपटीत आहे. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय, टेक केअर.